तिचं माझं भांडण झालं, कारण नक्की कळलं नाही. बॅग भरून बायकोने मग माहेरी जायची केली घाई. मीही अडवलं नाही तिला, निघ म्हटलं चालू पड. माझ्या घरात नकोस तू, तुझ्या आईकडे गुपचूप रड. बाहेर निघून जाताना तिने दार खाडकन ओढलं. मनात मी विचार केला, माझ्यावरचं संकट टळलं. बरं झालं गेली ती, घरात नुसती कटकट होती, शांत डोक्याने राहीन आता. आली कुठून शहाणी मोठी. दुपार सारी झोपून गेली, संध्याकाळी जाग आली. जरा चहा देतेस का म्हणून तिला साथ दिली. दुसऱ्यांदा आवाज दिल्यावर पण हो नाही म्हटलं तिने. उकरून काढते की काय पुन्हा, भांडण पूर्वीचे ते फार जुने. तिला शोधण्यासाठी मी बेडवरून उठलो. किचन बेडरूम करत सारं घर शोधत बसलो. बसलो एका जागी विचार करत, मग तिच्या भोवती गुरफटलेलं माझं छोटं जग. अशी कशी गेली कुठे आठवून मी पाहिलं. सकाळचं भांडण माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं. डोळे आले भरून निघालो मी पटकन. माहेरी जाऊन तिची माफी मागतो झटकन. निघालो मी तिच्याकडे, दार उघडले ते पायको समोर उभी होती, नजरेत तिच्या प्रेम. भरलेले माझे डोळे पुसत आत आणलं तिने. मी विचारात पडलो त्या, का भांडण काढलं हिने. नवरा बायकोत भांडणं होतात म्हणून माहेरी जायचं का आम्ही. माहेरच्यांना छळलंय खूप म्हणून सासरी पाठवलंय त्याने. लाख होतील भांडणं आपली, भांड्याला भांडं लागलंच पाहिजे. ज्यांचं भांडण होत नाही त्यांना डॉक्टरकडे नेलं पाहिजे. आता पुरता विचारात मी, नक्की भांडण काय होतं. ती जिंकणं हे स्वाभाविकच, कारण लग्न केलं की असंच होतं, लग्न केलं की असंच होतं. धन्यवाद.